नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नफा तोटा याविषयी उदाहरणे अभ्यासणार आहोत। आता या ठिकाणी एक वस्तू 80 रुपयास खरेदी करून 100 रुपयास विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती झाला। आता या ठिकाणी खरेदी किंमत 80 रुपये आहे आणि विक्री किंमत 100 रुपये आहे। खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणून या व्यवहारात नफा झालेला आहे। नफा झालेला आहे 100 वजा 80 20 रुपये। आता शेकडा नफा कसा काढायचा ते पाहू। शेकडा नफ्याचं सूत्र आहे नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत। आता या ठिकाणी 20 रुपये नफा झालेला आहे। 20 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत 80 रुपये आहे। अशा प्रकारे ही मांडणी करायची आहे। आता या ठिकाणी हा 10 घेणार, हा 10 घेणार, बे 1 बे 8, 100 भागिले 4 बरोबर 25%। या उदाहरणामध्ये 25% नफा झालेला। आता आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत। एक वस्तू 120 रुपयास खरेदी करून 96 रुपयास विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती झाला। आता या उदाहरणामध्ये खरेदी किंमत 120 रुपये आहे आणि विक्री किंमत 96 आहे। आता या दोघांची वजाबाकी केल्यानंतर खरेदी किंमत वजा विक्री किंमत, विक्री किंमत कमी आहे म्हणजे या उदाहरणामध्ये तोटा झालेला आहे। तोटा झालेला आहे यांची वजाबाकी केल्यानंतर 24 रुपये, तोटा 24 रुपये झालेला आहे। आता आपण शेकडा तोटा काढू। शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत। तोटा आहे 24 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत आहे 120 रुपये। या ठिकाणी हा 10 गेला, हा 10 गेला, 12 एक 12, 12 दुने 24, 10 दुने 20%। या उदाहरणामध्ये 20% तोटा झालेला आहे। तिसरे उदाहरण अभ्यासणार आहोत। एक वस्तू 500 रुपयास खरेदी करून 550 रुपयास विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती झाला। या उदाहरणामध्ये खरेदी किंमत 500 रुपये, विक्री किंमत 550 रुपये, म्हणजे विक्री किंमत जास्त आहे याचा अर्थ 50 रुपये नफा झालेला आहे। या उदाहरणामध्ये आपण शेकडा नफा काढणार आहोत। शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत। 50 रुपये नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत 500 रुपये। अशी मांडणी प्रत्येक वेळी अशीच मांडणी करायची आहे। यामध्ये हे 20 गेली, हे 20 गेली, 5 1 5 आणि 5 10 50। या ठिकाणी 10% नफा झालेला आहे। एक वस्तू 1200 रुपयांना खरेदी करून ती 1440 रुपयास विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती झाला। या ठिकाणी खरेदी किंमत मांडायची 1200 रुपये, विक्री किंमत 1440 रुपये। आता विक्री किंमत जास्त आहे याचा अर्थ या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे। त्यांची वजाबाकी केल्यानंतर 240 रुपये वजाबाकी आलेली आहे आणि हा नफा झालेला आहे। मग शेकडा नफा काढताना नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत अशी मांडणी करायची। या ठिकाणी हे 200 गेले, हे 200 गेले, 12 1 12, 12 2 24। या उदाहरणामध्ये 20%
नफा झालेला आहे. त्यांनी घेत आहोत एक वस्तू 2000 रुपयास खरेदी करून 1500 रुपयास विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती झाला. खरेदी किंमत 2000 रुपये, विक्री किंमत 1500 रुपये. विक्री किंमत कमी आहे व खरेदी किंमत जास्त आहे याचा अर्थ या उदाहरणामध्ये आपल्याला तोटा झालेला आहे. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला 500 रुपये तोटा झालेला आहे. शेकडा तोटा काढत असताना सूत्र आहे तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. तोटा 500 रुपये गुणिले 100 आणि भागिले खरेदी किंमत 2000 रुपये. 1, 2 ही शून्य गेलेली आहे. त्यानंतर हा सुद्धा शून्य गेलेला आहे. 50 भागिले 2 म्हणजेच 25% या ठिकाणी तोटा झालेला आहे. अशा प्रकारे आपण नफा तोटा याविषयीची उदाहरणे सोडू.